Hi friends, welcome to our educational Quizmania channel. Students, in this video, today we are going to solve first semester exam based on summative evaluation standard 5th subject maths. So let's get started. This paper has 40 marks. Half पेपर 40 गुणांसाठी असून याचा फायदा तुम्हाला सरावासाठी नक्कीच होईल. क्वेश्चन नंबर 1A, सिलेक्ट प्रॉपर अल्टरनेटिव अँड कम्प्लीट दी स्टेटमेंट्स. दिस क्वेश्चन हॅज 5 मार्क्स. 1. अँगल्स ऑफ मेजर 70 डिग्री आर कॉल्ड डॅश डॅश अँगल्स. ऑप्शन आर ॲक्युट, राईट, ऑब्ट्यूज. आन्सर इज ॲक्युट. सेकंड, In Didache in the old times, Roman capital letters were used to write numbers. Option R, India, Europe, Japan. Answer is Europe. 3. Write the proper symbol in the box. The number is 7,578 and 7,50,230. So, the 7,50,230 is bigger than 7,578. So the answer is A. 4. The expanded form of the number is given. Write the number. तर तुम्हाला खाली दिलेला expanded form वरून तुम्हाला एक number तयार करायचा आहे. So the answer is option A, 85,361. Fifth question, write the place value of the underlined digit. The number is 89,430 and the underlined digit is 8. The place value of 8 is 80,000. B, match the following. A group. The A group मध्ये Roman numerals दिलेले आहेत व B group मध्ये इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत. तुम्हाला यांच्या जोड्या लावायच्या आहेत. फर्स्ट सी, द व्हॅल्यू ऑफ सी इज 100. टू डी, द व्हॅल्यू ऑफ डी इज 500. थर्ड एल, आन्सर इज 50. फोर्थ एम, द आन्सर इज 1000. Question number C, solve any 5. This question has 5 marks. तर विद्यार्थ्यांनो खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत. या दिलेल्या क्वेश्चन्सपैकी तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा एक गुणांसाठी आहे. तर क्वेश्चन नंबर 1, इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 6 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स डायमीटर बी. या ठिकाणी रेडियस ऑफ अ सर्कल 6 सेंटीमीटर दिलेला आहे. तो आपण लिहून घेऊया. रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि आपल्याला या ठिकाणी डायमीटर काढायचा आहे. डायमीटर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, फॉर्म्युला आहे तो आपण लिहून घेऊया. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. 2 इंटू रेडियस दिलेला आहे 6 सेंटीमीटर. 2 इंटू 6 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सो द आन्सर इज डायमीटर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चन, राइट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम ग्रेटर द लेटर दॅन इक्वल टू इन द बॉक्स 34,563, 34,500. तर दिलेल्या दोन संख्यांपैकी तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या ओळखून या चौकटीमध्ये योग्य तो चिन्ह द्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 34,563 इज द बिगर दॅन 34,500. 34,563 ही संख्या 34,500 पेक्षा मोठी आहे. सो द आन्सर इज
34,563 is bigger than 34,500. Next question. Question number 3. Write the numbers in their expanded form. The given number is 847,521. या ठिकाणी आपल्याला एक्सपेंडेड फॉर्म लिहायचा आहे. खूप सोपा असतो. फर्स्ट राईट डाऊन प्लेस व्हॅल्यू ऑफ 8,1,2,3,4,5,5,0, 1,2,3,4,5, 8 lakh प्लस 40,000 प्लस 7,000 प्लस 500 प्लस 20 प्लस 1. क्वेश्चन नंबर 4. ऐड 5,646 प्लस 2,315. या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचं आहे. 6 + 5 = 11 कॅरिंग 1, 1 + 4 = 5 + 1 = 6, 6 + 3 = 9, 5 + 2 = 7. द आन्सर इज 7,961. फिफ्थ क्वेश्चन. सबट्रॅक्ट 8,760 मायनस 2,165. या ठिकाणी 0 मधून 5 मायनस होत नाही, त्यामुळे आपण इथून पुढच्या संख्येतून 1 हत्सा घेऊया. 6 मधून 1 इथे गेल्यामुळे शिल्लक राहिलेले आहेत 5. राईट डाऊन 0. 10 - 5 = 5. 5 मधून 6 नाही जात. परत इथून 1 हत्सा आपण इथे घेऊया. इथे उरलेले आहेत 6. 15 - 6 = 9. 6 - 5 = 5. 8 - 2 = 6. सो द आन्सर इज 6,595. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. 6,40,825. तर ही संख्या अक्षरात दिलेली आहे, ती तुम्हाला अंकात लिहायची आहे. आन्सर आहे 6,40,825. क्वेश्चन नंबर 7. मल्टीप्लाय 55 × 6, 6 × 30 कॅरिंग 3. 6 × 30, 30 + 3 = 33. सो द आन्सर इज 55 × 6 = 330. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व एनी 6. धिस क्वेश्चन हॅज 12 मार्क्स. तर विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 6 प्रश्न सोडवायचे आहे. तो प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 1. वॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग 20 रुपीज. तर तुम्हाला 1/5 ऑफ 20 रुपीज काढायचे आहेत. फर्स्ट राईट डाऊन 1/5 ऑफ 20 रुपीज ऑफ मीन्स इंटू 1/5 × 20. 5 × 1 = 5, 5 × 4 = 20. सो द आन्सर इज 4 रुपीज. 1/5 of 20 rupees is 4 rupees. Next question. Question number 2. The Swayam Siddha Savings Group made 345,000 papads while the Swabhimani Group made
295,000, which group made more papads? So first write down Swayam Siddha, Saving Group made 345,000 papads, and Swabhimani Group made 295,000 papads. Look at this number. In this number, 345,000 number is a bigger than 295,000. So the Swayam Siddha Savings Group made more papad. या ठिकाणी स्वयंसिद्ध ग्रुपने स्वाभिमानी ग्रुपपेक्षा जास्त पापड बनवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3. ऍडिशन करायचा आहे 3,60,746 प्लस 40,80,748. 6 plus 8, 14. Write down 4, carrying 1. 1 plus 4, 5. Plus 4, 9. 7 plus 7, 14. Carrying 1. 1 plus 0, 1. 6 plus 8, 14. Write 4, carrying 1. 1 plus 4 is equal to 5. 3 plus 1 is equal to 4. The answer is 45,41,494. Question number 4. Convert the given fractions into like fractions 5 upon 2 and 6 upon 3. Okay. The number 6 is a multiple of both 2 and 3. या ठिकाणी तुम्हाला छेद पाहायचे आहे, 2 आणि 3 आहेत. तर या ठिकाणी आपल्याला छेद समान करायचे आहे. तर दोघांचे छेद समान करण्यासाठी दोघांच्या पाड्यात येणारी संख्या आपल्याला पाहावी लागेल. तर 6 असे आहेत की जे दोघांच्या पाड्यात येतात. सो द नंबर 6 इज अ मल्टिपल ऑफ बोथ 2 अँड 3. सो मेक 6 द कॉमन डिनोमिनेटर. तर आता आपल्याला कॉमन डिनोमिनेटर 6 तयार करायचे आहे. तर 5 अपॉन 2 इज इक्वल टू, तर 6 येण्यासाठी 2 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. खाली 3 ने मल्टिपल केल्यामुळे वरती पण 3 ने करावं लागेल. तर 5 इंटू 3 इज इक्वल टू 15 अपॉन 2 इंटू 3 इज इक्वल टू 6. 6 अपॉन 3 इज इक्वल टू 3 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 आन्सर आहे. म्हणून इथे 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. वरती सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करूया. 6 इंटू 2 इज इक्वल टू 12. 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. ओके. देअरफोर फिफ्टीन अपॉन 6 अँड 12 अपॉन 6 आर द रिक्वायर्ड लाईक फ्रॅक्शन्स. Therefore, 15 upon 6 and 12 upon 6 are the required like fractions. तर आन्सर मिळालेला आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर फाईव्ह सबट्रॅक्ट वजाबाकी करायची आहे आपल्याला. 8 upon 7 minus 6 upon 7. तुम्ही डिनोमिनेटर पाहू शकता, 7 आणि 7 आहेत. तर वजाबाकी किंवा जर बेरीज करायची असेल
तर नेहमी त्याचे डिनोमिनेटर सेम लागतात, तर या ठिकाणी सेम आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकतो. तर 7 8 - 6 upon 7 8 - 6 = 2 2 upon 7 द आन्सर इज 2 upon 7. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अँगल ए बी सी ऑफ मेजर 80 degree. तर या ठिकाणी आपल्याला अँगल काढायचा आहे 80 degree, तो आपण आता आपण अँगल काढूया. एटी डिग्रीचा अँगल काढायचा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रोट्रॅक्टरचा वापर करायचा आहे. एरो इकडे आहे त्यामुळे 0 पासून सुरुवात करायची. 0 10 20 30 40 50 60 70 80 या ठिकाणी आहे 80. आपण अँगल काढलेला आहे ए बी सी 80 degree. तर याप्रमाणे तुम्ही अँगल काढू शकता ए बी सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, लुक ॲट दी पिक्चर गिवन बिलो, डिसाइड वेदर द लाईन्स गिवन इन ईच पिक्चर आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड राईट दी आन्सर इन दी बॉक्स. लुक ॲट दी फर्स्ट लाईन्स, दीज लाईन्स आर पॅरलल lines and these lines are perpendicular lines. Next question, question number 8, draw circles with the radii given below 3 cm. तर या ठिकाणी आपल्याला 3 cm सर्कल काढायचा आहे. फर्स्ट आपण पॉइंट देऊया, स्केलमध्ये आपल्याला 3 cm माप घ्यायचा आहे. आपण 3 cm माप घेतलेला आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी आता आपल्याला सर्कल काढायचा आहे. ओके, तुम्ही चेक करू शकता 3 cm आहे की नाही. ओके, हा 3 cm आहे सर्कल. तर अशा प्रकारे 3 cm सर्कल काढायचा आहे. आपण नाव देऊया पॉइंटला एफ. ओके, क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी 2. धीस क्वेश्चन आहे 6 marks. विद्यार्थ्यांना तुम्हाला खाली दिलेल्या क्वेश्चन्सपैकी कोणतेही 2 questions सोडवायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन्स हा 3 marks आहे. क्वेश्चन नंबर 1, दी सेंटर ऑफ दी सर्कल बिलो इज ओ, देअर आर अदर पॉइंट्स अँड लाईन्स गिवन इन दी डायग्राम, फाइंड द रॅडी कॉर्ड्स अँड डायमीटर्स इन दी डायग्राम अँड राईट देअर नेम्स इन दी बॉक्स प्रोवाइडेड रेडियस. द आन्सर इज ओ एम, ओ एस, ओ टी, ओ पी, डायमीटर. आन्सर इज पी एस अँड एम टी. नेक्स्ट पॉइंट इज कॉर्ड, कॉर्ड इज पी एस, एम टी अँड एम एन. 3, हाऊ मेनी रुपीज डू दे मेक, 20 notes of 1000 rupees, 10 notes of 100 rupees अँड 15 notes of 10 rupees. या ठिकाणी आपल्याला टोटल रुपीज काढायचे आहेत. दिलेली माहिती लिहून घेऊया, 20 notes of 100 = फर्स्ट राईट डाऊन 0, 1 2 3 4 1 2 3 4, 2 1 2. नेक्स्ट 10 notes of 100 rupees, 10 notes of 100
rupees is equal to 1, 2, 3. First write down 3 0. 1 1 is 1. Next, 15 notes of 10 rupees. 15 notes of 10 rupees is equal to, first write down 0, 15 ones are 15. तो या सर्वांची आपल्याला ऍडिशन करायची आहे, ते करू शकतो आपण. ₹20,000 + ₹1,000 + ₹50 is equal to, तुम्ही बाजूला रब करू शकता, मी इथेच तुम्हाला करून दाखवतोय, 0 5 1 1 2, 21,150 rupees. तर आपला आन्सर आलेला आहे 21,150 rupees. तर दिलेल्या नोट्स व त्यांच्या संख्येवरून आपण टोटल रुपीज काढू शकतो याप्रमाणे. 3. कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. खाली डायग्राम दिलेली आहे, या डायग्रामच्या मदतीने तुम्हाला दिलेला टेबल कंप्लीट करायचा आहे. नेम ऑफ द अँगल, द नेम ऑफ द अँगल इज अँगल PQR और अँगल RQP. व्हर्टेक्स इज Q. आर्म्स ऑफ एन अँगल्स आर QP अँड QR. 4. इन द टेबल बिलो राइट द नेम्स ऑफ द पॉइंट्स इन द इंटीरियर अँड एक्सटेरियर ऑफ द सर्कल अँड डोज ऑन द सर्कल. खाली वर्तुळाची आकृती दिली आहे व त्या व तसेच आतमध्ये तसेच बाहेर पॉइंट्स दिलेले आहेत. तुम्हाला टेबल पूर्ण करायचा आहे. पॉइंट्स इन द इंटीरियर ऑफ द सर्कल, तुम्हाला वर्तुळाच्या आतील पॉइंट्स लिहायचे आहेत. सो द आन्सर इज YRTX. पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या बाहेरील तुम्हाला पॉइंट्स लिहायचे आहेत. सो द आन्सर इज पॉइंट WMZ. नेक्स्ट, पॉइंट्स ऑन द सर्कल, तुम्हाला वर्तुळावरील बिंदू लिहायचे आहेत. सो द आन्सर इज पॉइंट PN. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व Ne2. दिस क्वेश्चन हॅज 8 मार्क्स. तर खाली प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला या दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी आहे. 1. सॉल्व 4,45,678 - 2,62,654 + 2,127. या ठिकाणी फर्स्ट आपण तुम्ही पाहू शकता की इथे मायनस पण आहे आणि प्लस पण आहे. तर डावीकडील क्रिया ही प्रथम करायची असते. तर आपण पहिले सबट्रॅक्शन करूया. 4,45,678 - 4,562,062. मांडणी करताना नेहमी संख्यांची मांडणी ही उजवीकडूनच करायची, म्हणजे आपली मांडणी बरोबर येईल. 4,45,678 - 2,62,654 - 8 - 4 - 4 - 7 - 5 - 2 - 6 - 6 - 0 - 5 - 2 - 3 - 4 - 6 - not possible. So carrying 1, write down 4, 40 - 6 - 8. कॅरिंग 1 इथे दिलेलं आहे, त्यामुळे इथे शिल्लक राहिलेलं आहे 3, 3 - 2 = 1. सो द आन्सर इज 1,83,024. आता हा जो आन्सर आलेला आहे 1,83,024 - आपण प्लस 2,127 आपण इथे ॲडिशन करणार आहोत. 4 + 7 = 11, राईट 1, कॅरिंग 1, 1 + 2 = 3 + 2 = 5 - 0 + 1 = 1 - 3 + 0 = 3 - 8 + 0 = 8 - 1 + 2 = 3. सो द आन्सर इज 383,151. तर जो मेन आन्सर आहे तो आपण लिहून घेऊया. आन्सर
is equal to 383,151. Next question, question number 2. Solve the following. A, 456 multiply 34. या ठिकाणी आपल्या multiply करायचा आहे. फोर इंटू सिक्स 24 कैरिंग 2, 4 इंटू 5 20 प्लस 2 22 राइट 2 एंड कैरिंग 2, 4 इंटू 4 16 प्लस 2 18 फर्स्ट राइट डाउन 0 देन 360 18 राइट 8 कैरिंग 1 360 18 राइट डाउन 8 एंड कैरिंग 1 3 5 15 प्लस 1 16 right 6 and carrying 1 3 4 the 12 plus 1 13 4 plus 0 4 2 plus 8 10 right 0 carrying 1 8 plus 6 14 plus 1 15 carrying 1 1 plus 3 4 plus 1 5 right 1. So the answer is 456 into 34 is equal to 15,504. Next B question, 4,590 divided by 15. 15 ones are 15, 15 to the 30, 15 3 the 45. Right 3 above minus 45, 5 minus 5 0, 4 minus 4 0, right down 9, then 15 0 0, 15 is bigger than 9, so the answer is 0. 9 ही संख्या 15 पेक्षा लहान असल्यामुळे ते भाग जात नाही, त्यामुळे आपण इथे शून्याचा भाग लावलेला आहे. तर 1500 या ठिकाणी 9 मायनस 0 9 देन राईट डाऊन 0 15 60 90 भाग पूर्ण लागलेला आहे. 15 60 90 0 मायनस 0 9 मायनस 9 0. सो द आन्सर इज 4590 divided by 15 is equal to 306. Answer आलेला आहे, भागाकार आलेला आहे 306. Question number 3. Solve the following. A. What will be the sum of the smallest and the largest 5 digit numbers? First write down smallest 5 digit number, smallest 5 digit number is 10,000 and largest 5 digit number is equal to 99,999. What will be the sum of? तर या ठिकाणी आपल्याला सम मीन्स ॲडिशन करायचं आहे, तर आपण लिहून घेऊया त्या संख्या 99,000 प्लस 10,000. 9 प्लस 0 9, 9 प्लस 0 9, 9 प्लस 0 9, 9 प्लस 0 9, 9 प्लस 1 10. सो द आन्सर इज 109,999. Next question B. In a certain election, 13,47,048 women and 14,29,638 men cast their votes. How many votes were polled altogether? Altogether means
ऐडिशन अपने कराए यठिका तो अपन दिल्ली संख्या लिखुन घे 13,47,048 वुमेन प्लस 40,29,638 मेन। तो यहाँ अपने टोटल वोट्स काढायचे आहेत। तो 8+8 16 कैरिंग 1 1+4 5+3 8 0+6 6 7+9 16 कैरिंग 1 1+4 5+2 7 3+4 7 1+1 2 सो द आंसर इज 27,76,686 वोट्स पोल ऑल टुगेदर। तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। थँक्यू।